प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे आज स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्यामध्ये परिमंडल 7 उपायुक्त डॉक्टर भाग्यश्री कापसे यांनी अत्यंत चांगली अरेंजमेंट केलेली होती। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालेलं आहे अशा क्षेत्रामध्ये घरोघरी भेटी जाऊन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करायचं आहे। त्यासाठी BLO अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांची नियुक्ती केलेली आहे। त्यांना घरांचं वाटप केलेलं आहे तर त्यांना एक मार्गदर्शनपर शिबिर होतं आणि ह्या आजच्या शिबिराला महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यामधील चांगले नामवंत कलाकार सुद्धा आलेले होते। त्यांनी सुद्धा मतदारांना मतदानासाठी आवाहन केलेलं आहे। तर या परिमंडल 7 आणखी एक बाईक रॅलीचा एक चांगला कार्यक्रम झाला। तर सर्वांना मी आवाहन करतो की 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करावं। धन्यवाद। आज प्रबोधनकार ठाकरे सभागृहामध्ये आम्ही स्वीप अंतर्गत जनजागृती कार्यक्रम मतदार जनजागृती कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाचा मेन उद्देश असा होता की आपण ज्या आपले जे कर्मचारी आहेत BLOs आहेत अंगणवाडी सेविका आहेत CHV आहेत नंतर CDOच्या मार्फत ज्या बचत गटांच्या महिला आहेत यांचं आपण आज प्रशिक्षण इथे ठेवलं होतं। हे ठेवण्याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेला लोकसभेला जिथे 10% पण कमी मतदान झालं आहे किंवा प्रमाणापेक्षा कमी मतदान झालं आहे तर अशा सर्व मतदारांच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांना कसं जनजागृत करावं परत आपण काय काय प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या परत लोकांना कसं समजावून सांगावं हे प्रशिक्षण देण्या तसंच आपल्याला जनजागृती करताना कुठल्या कुठल्या स्टेप्स घ्यायचे आहेत म्हणजे कुठले कुठले कार्यक्रम राबवायचे आहेत आणि हे 20 तारखेपर्यंत आताही पर्यंत आपले खूप सारे कार्यक्रम सुरू आहेत पण हे 20 तारखेपर्यंत आपल्याला करायचे आहेत आणि लोकांना मतदान करण्याकरता घराबाहेर पडायला भाग पाडायचं आहे तर ह्याकरता जनजागृती कार्यक्रम आज आपण घेतला। या आजच्या कार्यक्रमामध्ये हास्य जत्रेचे म्हणजे प्रसाद खांडेकर आलेले होते नंतर पृथ्वीक आलेले होते नंतर त्यांचे जे सर्वे सर्व आहेत ते सचिन गोस्वामी आले होते तसेच आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले तात्या सॉरी आपले गोट्या सावंत साहेब आलेले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सगळ्यांनी खूप छान इकडे आवाहन केलं आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांचं म्हणजे जनजागृती करण्यात आली। स्पेशली BLOs वगैरे मध्ये एक उत्साह परत निर्माण झाला कारण की सातत्याने 30-30 कामं करत असताना त्यांच्यामध्ये एक थोडासा कॉम्प्लेसन्स येतो तर तो उघडू नये आणि त्याच्यामुळे एक शिबिरांच्या माध्यमातून त्यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परत त्यांच्या त्यांना ती प्रेरणा मिळावी आणि चांगले कामं व्हावे। आज इथे ठाकूर कॉलेज NL कॉलेज आणि आरमध्य विभागाचे आमच्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी खूप छान पथनाट्य इथे सादर केले आणि अशा पद्धतीचे पथनाट्य आपण पूर्ण म्हणजे कांदिवली बोरिवली आणि दहिसरमध्ये जवळपास 70 जास्त ठिकाणी आपण केलेले आहे शाळांमध्ये केलेले आहे आणि खूप जणांना आपण जागरूक करण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रयत्न केलेला आहे।